अच्छा लिखूं क्या? Which of the given words does not have letter Y? Which of the given words? Which of the given words does not have letter Y? Y कोणामध्ये नाही आहे, नाही Y ते ओळखायचं आहे. बघा यू बाय डेरी आणि जा, बघा यू त्याच्यानंतर बाय त्याच्यानंतर डेरी आणि चौथं कोण आहे जा. सांगा ह्याचा अर्थ काय, यूचा अर्थ काय, यूचा अर्थ काय तू किंवा तुम्ही, बायचा अर्थ काय बी यू आहे, बाय म्हणजे विकत घेणे, बरोबर आहे, बाय म्हणजे विकत घेणे. त्याच्यानंतर डेअरी म्हणजे काय, दुधाचे पदार्थ मिळायचे जागा, ठीक आहे, लिहा तिथं दुग्ध, दुग्ध त्याला दुग्ध म्हणायचं, दुग्ध पदार्थ, दुग्ध पदार्थाचे, दुग्ध पदार्थाचे दुकान, दुग्ध पदार्थाचे दुकान म्हणजे डेअरी. आणि जार म्हणजे काय, जार म्हणजे भांडण, एखादं भांडण किंवा बादली वगैरे पण म्हणू शकते, जार म्हणजे भांडे, एखादं बादली नाही म्हणताय, भांडे, भांड्याचं नाव आहे. झालं, मी पुढचा प्रश्न लिहून ठेवतो तोपर्यंत. आन्सर काय तुम्ही सांगा मला, वायचा उच्चार कोणामध्ये होत नाही, इथे यू, यू म्हणजे काय होत आहे, वायचा उच्चार होतो, लक्ष द्या इथं काय आहे, यू, यू म्हणजे वायचा उच्चार होतो. इथं बाय, बाय म्हणजे वायचा उच्चार होतो का नाही होतो, येते म्हणजे वाय येत आहे. इथे काय होत आहे डेअरी, इथे काय होत डेअरी आणि इथे काय होत जार. सांगा बरं कोणामध्ये होत नाही, जार मध्ये होत नाही. म्हणजे उत्तर येत आहे याचं, इथे खाली सगळ्या शेवटी लिहायचं आन्सर जार, जार मध्ये होत नाही. मी पुढचा क्वेश्चन लिहून घेतो, तुमचं पण झालं असेल तर पुढचा क्वेश्चन लिहित चला. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ लेटर्स इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. विच ऑफ द following set of letters is, which of the following set of letters is not in the alphabetical order, not in the alphabetical order. पुढील पैकी कुठला अक्षर संच हा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडीच्या वर्णानुक्रमानुसार नाही आहे, वर्णानुक्रमानुसार नाही. त्याच्यात शब्द दिले सी डी ई एफ एल एम एन ओ, सी डी ई एफ त्याच्यानंतर एल एम एन ओ, अजून कोण दिलं एच जी आय जे, एच जी आय जी आणि चौथं काय दिलेलं आहे यू व्ही डब्ल्यू एक्स. आता एबीसीडी म्हणा मग कधीच लक्षात येईल, बघा सगळेजण एबीसीडी म्हणा, एबीसीडी म्हणा, बघा ए बी सी, सी पासून सुरू, सी डी ई एफ, बरोबर आहे की नाही, अल्फाबेटिकल ऑर्डर आहे की नाही, आहे, म्हणजे याला काय करू, बरोबर करू, सगळ्यांना समजावलं आहे. इतर एल एम एन ओ क्रम बरोबर आहे की नाही, बरोबर आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर. पुढं एच जी आय जे बरोबर आहे का चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, असं नसतंय. सुरुवातीला काय असतं, हा योग्य क्रम काय आहे, आय एफ जी एच आय, समजायला का हा खरा क्रम काय आहे, आय एफ जी एच आय असं पाहिजे ना, आय नाही सॉरी आय आय एफ सॉरी हा सॉरी 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 काय येणार ई एफ जी एच आय हा बरोबर आहे, हा क्रम बरोबर आहे, लक्षात येत आहे, आणि एच जी आय जे चुकीचं आहे.
बोला सांगा यू बी डब्ल्यू एक्स ए बरोबर आहे बरोबर आहे चला लिहून टाका ते पण म्हणजे योग्य क्रम सुद्धा मी खाली लिहून दाखवलेला आहे आणि चुकीचं काय आहे ते पण आपल्याला लगेच कळते म्हणजे उत्तर काय येणार सांगा बरं आन्सर काय येणार आहे आन्सर शेवटी लिहा एच जी आय जे हे चुकीचं आहे आणि म्हणून ते आन्सर आहे कारण आपल्याला चुकीचं काय तेच विचारलेलं आहे हे लक्षात घ्या सगळ्यांना अशा पद्धतीने प्रश्न समजा लागले का नक्की क्लियर होते सोपे प्रश्न पुढचं सेवन्थ क्वेश्चन मी खाली खालचा क्वेश्चन लिहून घेतो फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर एक धनुष्य बाण याचं चित्र दिलेलं आहे तुम्हाला कुठलं लेटर तिथं आहे असं वाटतंय दिलेलं आहे त्यांच्याकडे घरी कोणतं अक्षर आहे सांगा बरं मला तरी बीच दिसायला लागलंय तुम्हाला काय दिसायला लागलंय बरोबर आहे फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन फिगर सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घ्या फाइंड द हिडन इंग्लिश लेटर हिडन इंग्लिश लेटर इन गिवन पिक्चर इन गिवन पिक्चर धनुष्यबाणाचं चिन्ह काढलेलं आहे सांगा कुठलं दिसतंय आन्सर अगदी सोपा आहे आन्सर बी बी हे लेटर दिसतंय बी लेटर दिसतंय का सगळ्यांना परफेक्ट जरी दिसत नसलं तरी साधारण अंदाजे काय दिसतंय ते बघायचं असते छोटं काढलं तरी चालेल ज्यांना हे धनुष्यबाणाची आकृती जमत नाही त्यांच्यासाठी सोपी सोपी आहे बघा सोपी आहे बघा एक लाईन काढा आलं लक्षात एक लाईन काढा इथं सेंटर घ्या लाईन काढायचा सेंटर घ्यायचा त्याच्यानंतर हे असं करायचं त्याच्यानंतर हे आणि इथं एक बाण बस आलं का लक्षात सोपा आहे चालतंय पुढचा पुढचा क्वेश्चन सगळ्यांनी क्वेश्चन लिहा कंटाळा करू नका लिखाणाला जितकं तुम्ही जास्त लिहिशीला बघा लिहिल्यानंतर जास्त समजत असं म्हणत आहे वाचन कारण लिहित असताना आपलं वाचन पण होतंय लिखाण पण होतंय आणि समजून घेणं पण होतंय त्याच्यामुळं दोन्ही तिन्ही गोष्टी ऍक्टिव्ह नाही होतात व्यवस्थित पुढचं Which of the given words starts with a different pronunciation? Which of the given words? Starts with starts with different pronunciation start with different pronunciation pronunciation cha artha asto uchchar pronunciation cha artha kay shevatcha shabd baka kay ahe pronunciation pronunciation cha artha kay uchchar theek ahe mag uchchar konacha vegla yetoy ki aplyala shodaycha ahe chari shabd lihun ghetoy mi pahilanda at eat and hang and a and and
सांगा यांचे उच्चारण अर्थ सांगा मला. ऍट चा अर्थ काय आहे, याचा उच्चार कसा होतो बघा, याचा उच्चार कसा करायचा, ऍट याचा उच्चार कसा करायचा सगळ्यांनी बोला, सोबत बोला. ऍट ऍट म्हणजे काय असतंय, तेथे. ऍट म्हणजे काय, तेथे तेथे. एट एट म्हणजे काय बघा, एट एट याचा अर्थ असतो खाल्ले. जर भूतकाळात असेल खाल्ले तर त्याला म्हणायचं असते एट. काय होणार आहे, इट. इटचा भूतकाळ काय आहे, एट. इटचा भूतकाळ काय आहे, एट. त्याच्यानंतर अँड, इथं उच्चार कसा होतो बघा, अँड. अँड म्हणजे काय, आणि. अँड म्हणजे आणि. आणि लास्ट आहे अँड, काय होणार आहे, अँड म्हणजे मुंगी. सांगा वेगळं कोण आहे, उच्चार कोणाचा वेगळा आहे सांगा. इथं आहे अँड, इथं आहे अँड, इथं आहे अँड. उच्चार वेगळा कोणाचा, चावी दिली ना, घरीच पाठवली, घरीच दिली. ऍट म्हणजे तेथे, एट म्हणजे खाल्ले, अँड म्हणजे आणि, आणि अँड अँड म्हणजे मुंगी. लक्षात आले सगळ्यांच्या, सांगा उत्तर काय, सांगा वेगळं कोण आहे, वेगळं कोण आहे, वेगळं सांगा, मनाशी सांगा कोण आहे, कोण आहे आन्सर, आन्सर काय, वेगळं कोण आहे, एट. बरोबर का, एट याचा उच्चार वेगळा येतो म्हणून ते उत्तर आहे. बघा याचे दोन तीन फायदे होत आहेत आपल्याला. एक तर त्यांचा मराठी अर्थ पण समजतो, प्रश्नाचं उत्तर पण सापडतंय बरोबर, आणि वाचन पण होतंय, आणि लिखाण सुद्धा होते इंग्रजीच. कोणाला समजत नाही असं काही आहे का, समजतंय का नक्की? इतके दिवस तुम्ही इंग्लिश एवढं लिहिलेलं नसणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी स्पीड कमी असेल, बरोबर ना. थोडं प्रॅक्टिस होऊ दे, प्रॅक्टिस होऊ दे, मुद्दाम लिहित चला. लिखाण वाचन दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 विच लेटर्स ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स आर सेम. Which letters of the following sets Which letters of the following sets of words are the same, of words are the, of words are the same. सांगा त्यांनी ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्यांच्यापैकी कोणाचे कोणते शब्द हे सेम आहेत ते ओळखायचं आहे. ऑन आणि नो, बघा ऑन आणि नो सेम आहे का सांगा, ऑन आणि नो सेम आहे का, आहे की नाही, बरोबर. एक आहे ऑन, दुसरा आहे नो, त्याच्यामुळे हे सेम नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर मोर आणि मोर सेम आहे का, मोर मोर हे सेम आहे बघा, मोर मोर सेम आहे, त्याच्यामुळं हे उत्तर मोर मोर हे सेम आहे. त्यानंतर नॉट आणि नोट, नॉट डॅश नोट, नॉट आणि नोट हे तरी वेगळं वेगळे आहे, दोघांचे उच्चार दोन्हींचे पण वेगवेगळे उच्चार आहेत, त्याच्यामुळे ते सेम असू शकत नाहीत, सेम असणार नाहीत नॉट आणि नोट. आणि लास्ट काय आहे, गॉड आणि गॉड, गॉड आणि गॉड दोघांचा उच्चार वेगवेगळा आहे. मला सगळ्यांनी अर्थ सांगा, याच्यामध्ये अर्थ सांगा. ऑन म्हणजे काय, ऑन म्हणजे वर, ऑन म्हणजे वर किंवा चालू असणं, ऑन म्हणजे काय, वर किंवा चालू. मोर म्हणजे काय,
जास्त हा पण सेम मोर आहे. इथं नॉट म्हणजे काय? नाही. आणि नोट म्हणजे काय? लिहून घेणं, काहीतरी छोटस लिहून घेणं त्याला नोट म्हणतो. गॉड म्हणजे काय? आणि गॉट म्हणजे काय? कुठली लहान पोरं सावित्री पोरं असते, इकडची पोरं होती नाही घरी दिली ते इकडच नव्हते बघ. गॉट म्हणजे काय? गॉट म्हणजे गॉट म्हणजे गॉट म्हणजे काय? मिळणे. गॉट म्हणजे काय? मिळणे. असं लक्षात आलं. हा आन्सर काय येणार सांगा? हे येते मोर. मोर मोर मी ह्या वर्गातली नव्हतीच ते ह्या वर्गातली नव्हती. कोण होते का त्यावेळेस वर्गातली तीन मुलं होती माझी तर त्या मुलांना असते का कुठल्या वर्गात? सहावी बदले आहेत ना, सहावी ब. त्यांना मी म्हणलं होतं तरी लवकर द्या दिले. त्यांना सांग बरं, सर्वांनी त्यांना सांग बरं, सहावी बदली मुलं आहेत म्हणून. तू त्यांना ओळखते का? मुलांना ओळखू शकते का? त्यांना दाखवून दे पटकन. हो